श्रुतीताई, आजच्या भागात मला पालकांना पडणारा एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे मुलांना एंगेज कसं ठेवायचं, किंवा काही जर का ॲक्टिव्हिटीज त्यांच्याकडून करून घ्यायचे असतील किंवा त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा असेल, तर चांगल्या प्रकारे त्यांना एंगेज कसं करता येऊ शकतं. याच्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे पालकांना वेळ आहे मुलांबरोबर घालवायला, म्हणून हा प्रश्न पडतो आहे की आपण एंगेज कसं करायचं. पण याचं उत्तर देताना मला बऱ्याच जणांसाठी हे उत्तर द्यायचं आहे, म्हणजे जसं पालकांसाठी द्यायचं आहे त्याचप्रमाणे जर काही डे केअर सेंटर्स असतील किंवा प्री स्कूल्स असतील किंवा ग्राउंड असेल, तर त्या सगळ्यांसाठीच हे एक उत्तर आहे की जी काही आपली पाच इंद्रिय आहेत, त्याला आपण पाच ज्ञानेंद्रिय पण म्हणतो, त्यालाच पंचेंद्रिय म्हणतो, त्यालाच फाईव्ह सेन्सरी ऑर्गन्स असं म्हणतात. तर ही जी पाच इंद्रिय आहेत ही आपली डोअर्स ऑफ द नॉलेज असं ज्याला म्हणता येईल तशी आहेत. जे काही ज्ञान किंवा माहिती आपल्याला या पाच इंद्रियांना मिळते तीच आपल्या ब्रेनपर्यंत जाते. हे सूत्र एकदा लक्षात ठेवलं की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. म्हणजे उदाहरणार्थ काय, तर कानांवाटे, आपल्या कानांवाटे मिळणारे अनुभव, डोळ्यांवाटे मिळणारे अनुभव, आपल्या त्वचेवाटे मिळणारे अनुभव, आपल्या जिभेमार्फत मिळणारे अनुभव आणि आपल्या नाकामार्फत मिळणारे अनुभव, तर हे पाच प्रकारचे अनुभव आहेत असं आपण म्हणूया सोप्या भाषेमध्ये. मग आता हे कुठले अनुभव, तर अगदी साधं आहे की डोळ्यांवाटे मिळणारे अनुभव म्हणजे काय, तर आपण जे रोज बघतो ते, म्हणजे आपण एका घरात राहतो, एका बागेत जातो किंवा एकाच डे केअर सेंटरमध्ये मुलं जातात, एका शाळेत जातात, मग कधीतरी त्याच्यात बदल झाला पाहिजे. म्हणजे समजा की एका बागेत जात असाल तुम्ही मुलांना घेऊन, तर एक दोन तीन बागांमध्ये जा किंवा प्रत्येक वेळेला वेगळ्या बागेत जा, तर माझ्या डोळ्यांना मिळणारे जे सेन्सरी इनपुट्स आहेत ते वेगळे असतील आणि त्याच्यामुळे जे सिग्नल माझ्या ब्रेनला मिळणार आहेत ते पुन्हा वेगळे असतील. म्हणजे जे रुटीन आहे ते आपण बदलून, रुटीन बदलणं हा अगदी छान शब्द वापरलाय. जो रुटीन बदलल्यामुळे नक्कीच फरक पडतो. पण मला इथे डोळ्यांच्या मार्फत मिळणाऱ्या ब्रेन सिग्नलला अजून एक म्हणायचंय की समजा आपण सिंहगडवर गेलो किंवा आपल्या गावामध्ये जो काही एखादा डोंगर आहे, टेकडी आहे, गड आहे, तिथे समजा आपण गेलो, तर वर्ण आपण जे काही बघतो ना तो एक वेगळा फील आहे बघ, आपण जस्ट बघतो नेहमी पर्वतीवरून जसं पुणे दिसतं, हा वेगळा एक, तर आपण रस्त्यावरनं जातो, वर्ण बघणारा रस्ता, वर्ण आपण बघतो तेव्हा रस्ता कसा दिसतो. बरोबर, ओके. हा, तर तो एक वेगळा, त्यामुळे ब्रेनला मिळणारे सिग्नल वेगळे असतात. बर, आपण रस्त्यावरनं पक्षी बघतो पण तिथनं बघणार बघता जे आपल्याला पक्षी दिसतात ते आणि वेगळे असतात. त्यामुळे खरं सांगायचं तर 3D व्हिजन डेव्हलप होणं हे अशा प्रकारच्या टेकडीवर किंवा उंच इमारतीवर जाऊन मिळतं. बरोबर, अगदी. हा, आणि हे काही फक्त मुलांसाठीच असं नाही ना, म्हणजे आपण आपल्यासाठी पण जसं तुम्ही मगाशी. बरोबर, म्हणजे आता आपण डोळ्यांवाटे मिळणारे सिग्नल बद्दल बोललो, कानांवाटे मिळणारे सिग्नल म्हणजे काय, तर वेगवेगळ्या भाषा ऐकणं. आपण समजा वेगळ्या एखाद्या भाषिक माणसाकडे गेलो, त्यांच्या घरात गेलो, तर जे काही आपल्याला ऐकू येतं त्यामुळे काय होतं, तर एकतर शब्दसंग्रह वाढतो की हे लोक काहीतरी वेगळ्या भाषेत बोलतायत. मी एका भाषेत पाणी म्हणते तर दुसऱ्या भाषेत पाणी नाही म्हणत, दुसरंच काहीतरी म्हणतात. तर असे छोटे छोटे शब्द मुलांना ऐकू येणं, त्यामुळे शब्दसंग्रह वाढणं आणि ब्रेनमध्ये ते न्यूरॉन्सच्या स्वरूपात ते शब्द साठवले जातात आणि साठवलेले राहतात, त्यामुळे याचं महत्त्व आहे. पण मग ते कसं, आपण वेगवेगळ्या भाषांमधली गाणी ऐकू शकतो, त्यांना गाणी ऐकू शकतो यूट्यूबवर, अर्थात आपल्याला मोबाईल बघायचं नाहीये, किंवा लॅपटॉपवर गाणी लावून ठेवली तरी सुद्धा चालू शकतो, बाजूला ठेवला तरी चालू शकतो, ऐकण्याचं होऊ शकतो. त्वचेचे अनुभव म्हणजे स्पर्शाचे अनुभव सोप्या भाषेत सांगायचे तर. आता एक अनुभव सांगते की
ज्या वेळेला मी माझ्या मुलीला घेऊन पहिल्यांदा बागेत गेले होते आणि एकच वर्षाची असेल ती, आणि तिचे शूज काढल्यानंतर ती जे काही गवतात फिरली तिथे, तेव्हा माझ्या खूप नीट लक्षात आलं की गवताचा जो स्पर्श आहे तोपर्यंत झालेला नव्हता. आणि काही मुलांना गवताचा स्पर्श खूप आवडतो पण काही मुलांना अजिबात आवडत, त्यामुळे ते त्या गवताच्या स्पर्शाला अजिबात पाय टेकवत नाहीत गवताला. पण हे फक्त पायाच्याच संदर्भात नाही आहे तर एकूणच स्पर्श जो जे काही होणं आवश्यक असतं, जसं की कापसाचा स्पर्श, कापडाचा स्पर्श, एखादा खरखरीत कागद असेल किंवा ओबडधोबड दगड असेल, तर त्या सगळ्या स्पर्शांचे अनुभव होणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे सुद्धा ब्रेन सिग्नल्सला म्हणजे ते चांगलंच आहे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. बरोबर. पण हे एका ठराविक एजनंतर, म्हणजे हे अगदी साधारण एखाद दोन वर्षापर्यंतच्या मुलांचं तर झालंच, पण पुढे सुद्धा हे कायमच. म्हणजे आता माझ्या वयाला सुद्धा किंवा कोणत्याही वयाला सुद्धा वेगवेगळ्या स्पर्शांचे अनुभव मिळणं हे सेन्सरी ऑर्गनला स्टिम्युलेट करण्यासारखंच आहे. बरोबर. त्यामुळे वासाचं, वास या विषया हा अतिशय निग्लेक्टेड विषय आहे, पण वास या विषयावर रिचर्ड फाइनमन नावाच्या एका शास्त्रज्ञांनी खूप मोठा अभ्यास केलेला आहे. की ज्या वेळेला आदिमानव, म्हणजे आपण जेव्हा त्या काळात होतो त्यावेळेला नुसतं वासावरनं एखादा प्राणी किती जवळ आहे हे कळायचं, किंवा वातावरणातले बदल आपल्याला वासावरनं कळू शकतात. पण आपण हल्ली ते वास हे इंद्रिय फार वापरत नाही, त्यामुळे काय उदबत्तीचा वास आला छान वाटलं, फुलांचा वास आला छान वाटलं, पण हे वास जाणीवपूर्वक द्यायला हवेत मुलांना. हां, म्हणजे अगदी जेवताना सुद्धा की आता कसा येतोय वास, असं मुद्दाम लक्ष वेधून घ्यायला पाहिजे त्यांचं. ओके. तेवढा अवेअरनेस आपण त्यांच्या बरोबर तो क्रिएट करू शकतो आपण. आणि त्याच प्रकारे जिभेला सुद्धा वेगवेगळ्या चवी जेवढ्या मिळतील तेवढे त्याचे अनुभव स्वरूपात, न्यूरॉन्सच्या स्वरूपात ते ब्रेनमध्ये साठवले जातात. बरं. हे पर्टिक्युलरली जेव्हा नवीन नवीन पदार्थ आपण इंट्रोड्यूस करायला हवेत. हा, तर असे हे पाच प्रकारचे अनुभव आहेत. आता आपण जेव्हा ठरवतो की हे पाच प्रकारचे अनुभव आपल्याला द्यायचे, मग ते कसे द्यायचे, तर ह्याच सगळी लिस्ट असेल तुमची की मुलांना एंगेज कसं करायचं. म्हणजे आता समजा आपण घरात आहोत तर या पाच पैकी आपण काय काय करू शकतो, की साखर थोडीशी हातावर ठेवायची, त्याचप्रमाणे पाणी गरम गार ठेवायचं, दूध गरम गार ठेवायचं, हळद थोडीशी ठेवायची, किंवा बीट उकडलेलं ठेवायचं, न उकडलेलं ठेवायचं, अशा प्रकारे. म्हणजे अशी तुमच्याकडे एक लिस्ट पाहिजे, केली तर चांगलं. कारण आयत्या वेळेला असं होतं की आपल्याला करायचं खूप असतं आणि आपल्याला लक्षात काही राहत नाही, त्यामुळे असे पाच इंद्रियातून आपण कोणकोणते अनुभव देऊ शकतो याची एक लिस्ट तयार असेल. तर घरात असू तर काय देऊ शकतो, बाहेर असू तर काय देऊ शकतो, त्या पद्धतीने आपल्याला नक्कीच प्लॅन करता येईल आणि त्या त्यावेळेला आपल्याला आठवेल आणि आपण तसे अनुभव त्यांना देऊ पण शकतो. नक्कीच.